नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गणित भाग 2 चा पाचवा जो घटक आहे निर्देशक भूमिती, या निर्देशक भूमिती या घटकामधील सराव संच 5.1 हे बघणार आहोत। तर पुढे जाणे अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपण आपले चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असलेले बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल आणि मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येईल याचं सुद्धा नोटिफिकेशन हे तुम्हाला काय होईल तर सर्वात पहिल्यांदा मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला योग्य वेळी बघता येईल आणि त्याचा परीक्षेमध्ये निश्चितच फायदा होईल। तर चला बघूया सराव संच 5.1 याच्यामधला दुसरा जो प्रश्न आहे आणि दुसऱ्या प्रश्नामधला हा तिसरा प्रश्न आहे। बघा, पुढील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत ते ठरवा, तिसरा आहे त्याच्यातला प्रश्न। आर बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत 0.3, डी बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत 2.1 आणि एस चे दिलेले आहेत 3.-1। आता या ठिकाणी काय करायचं, समजा आर बिंदूचे आणि डी बिंदूचे आणि एस बिंदूचे निर्देशक जे आहेत ते x1 y1, x2 y2 आणि x3 y3 असं मानायचं। म्हणून या ठिकाणी काय करायचं, समजा आर बिंदूचे जे निर्देशक आहे 0.3 हे काय मानायचं, आर ऑफ x1 y1, त्याच्यानंतर डी बिंदूचे निर्देशक 2.1 बरोबर डी ऑफ हे काय आहे x2 y2, त्याच्यानंतर एस बिंदूचे जे निर्देशक आहेत 3.-1 बरोबर एस ऑफ हे काय करायचं x3 y3। मग आता याच्यामधील अंतर काढायचं, पहिल्यांदा आर डी मधील अंतर काढा, त्याच्यानंतर काय करा डी एस मधील अंतर काढा, त्याच्यानंतर आर एस मधील अंतर काढायचं। मग काय करायचं, पहिल्यांदा आर डी मधील अंतर करू, मग या ठिकाणी काय करायचं, डिस्टन्स आर कॉमा डी बरोबर वर्गमुळात x2 - x1 त्या कंसाचा वर्ग करायचं प्लस y2 - y1 त्या कंसाचा वर्ग। म्हणून या ठिकाणी बघा, वर्गमुळात x2 - x1 यांची किंमत ठेवायची। आता या ठिकाणी बघा, x2 ची किंमत किती आहे, हे 2 आहे, त्याच्यानंतर x1 ची किंमत किती आहे, हे 0 आहे। म्हणून या ठिकाणी ठेवायचं 2 - 0 त्या कंसाचा वर्ग, त्याच्यानंतर y2 ची किंमत ठेवायची, y2 ची किंमत आहे 1, त्याच्यानंतर y1 ची किंमत ठेवायची, y1 ची किंमत आहे 3, म्हणजेच 1 - 3 त्या कंसाचा काय करायचं, वर्ग करायचं। म्हणून या ठिकाणी बघा, या 2 मधून 0 गेले, 2च राहते 2चा वर्ग, आणि या 1 मधून 3 जात नाही तर 3 मधून 1 काढायचं, -2 राहतात, त्या -2चा काय करायचं, वर्ग करायचं। आता या ठिकाणी बघा, 2चा वर्ग 4, या -2चा सुद्धा वर्ग काय होत असतो, +4 होतो। म्हणून या ठिकाणी काय करायचं, 4, या दोघांची जर बेरीज केली तर किती येते, वर्गमुळात 8। या 8चे अवयव पाडायचे, ते कोणते आहेत, तर 4 × 2। म्हणून या ठिकाणी काय करायचं, 4 × 2 हे अवयव पाडायचे, या 4चं वर्गमूळ 2 हे वर्गमुळात 2, याला समीकरण 1 नाव द्यायचं। त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय काढायचं, डी एस याच्यामधील अंतर काढायचं आहे। म्हणून या ठिकाणी लिहायचं, डिस्टन्स आर डी कॉमा एस याच्यातील अंतर। मग या ठिकाणी काय करायचं, वर्गमुळात आता हे डी एस काढत असल्यामुळं x3 - x2, या ठिकाणी बघा, x3 - x2 कंसाचा वर्ग प्लस y3 - y2 कंसाचा वर्ग करायचं। आता या ठिकाणी x3 ची किंमत ठेवायची, वर्गमुळात हे जसे असतं, तर x3 ची किंमत किती आहे पहा, हे आहे x3 ची किंमत 3 आहे, त्याच्यानंतर x2 ची किंमत ठेवायची किती आहे, 2 आहे। म्हणून या ठिकाणी काय करायचं, 3 - 2 त्या कंसाचा वर्ग, y3 - y2 ची किंमत ठेवायची, y3 ची किंमत किती आहे, -1 आहे, आणि y2 ची 1 आहे। म्हणून या ठिकाणी काय येईल कंसामध्ये, -1 हे -सूत्राचे आणि y2 ची किंमत 1 आहे, त्या कंसाचा वर्ग करायचा। म्हणून या ठिकाणी बघा, या 3 मधून काय करायचे, 2 वजा करायचे, किती राहतात, 1, त्या 1चा वर्ग करायचा, प्लस हे -, होते म्हणजेच -2 त्याचा वर्ग करायचं, त्याच्यानंतर 1चा वर्ग 1, या -2चा वर्ग काय करायचं, 4 होतो, या दोघांची बेरीज केली तर किती येते, वर्गमुळात 5,
याला समीकरण दोन नाव द्यायचं। हे झालं। त्यानंतर आता काय काढायचं आहे आपल्याला, आर एस काढायचं आहे। म्हणून डिस्टन्स आर एस मधील अंतर, म्हणून डिस्टन्स आर कॉमा एस बरोबर वर्गमुळात, आता या ठिकाणी आर एस काढत असल्यामुळे आपण काय करायचं, एक्स थ्री मायनस एक्स वन कंसाचा वर्ग प्लस वाय थ्री मायनस वाय वन कंसाचा वर्ग करायचा। आता या ठिकाणी एक्स थ्री ची किंमत किती आहे ते पहा, हे पहा एक्स थ्री ची किंमत आहे तीन, त्याच्यानंतर एक्स वन ची किंमत आहे जीरो, म्हणून या ठिकाणी काय करायचं, तीन मायनस जीरो कंसाचा वर्ग प्लस वाय थ्री ची किंमत किती आहे, वाय थ्री ची किंमत आहे मायनस एक, आणि वाय वन ची किती आहे, तीन आहे, म्हणून या ठिकाणी काय करायचं, वाय थ्री ची किंमत ठेवा मायनस एक, हे मायनस सूत्राचे, त्याच्यानंतर वाय वन ची किती आहे तर तीन आहे, त्याचा वर्ग करायचा। मग आता या ठिकाणी बघा, या तीनमधून झिरो जर गेले तर किती राहतात, तीनच राहतात, तीनचा वर्ग करायचा। हे मायनस एक आणि हे मायनस तीन, मायनस मायनस प्लस होते म्हणजेच मायनस चार होते, त्या कंसाचा वर्ग करायचा। मग तीनचा वर्ग करायचा नऊ, या मायनस चारचा जरी वर्ग केला तर प्लस किती येतो, चारचा वर्ग सोळा, मग या ठिकाणी करायचं सोळा। मग वर्गमुळात या दोघाची बेरीज येते पंचवीस, पंचवीसचे अवयव पडत नाही तर त्याचं वर्गमूळ निघते, पंचवीसचं वर्गमूळ किती तर पाच, याला समीकरण तीन नाव द्यायचं। हे झालं। आता या ठिकाणी बघा, हे समीकरण एक आहे, हे समीकरण दोन आहे, हे समीकरण तीन आहे, समीकरण तीन काय आहे पाच, हे या दोन्हीपेक्षा मोठं आहे, म्हणून या दोघाची बेरीज बरोबर पाच येते का, पायाचं समीकरण एक दोन तीन वरून, समीकरण एक दोन व तीन वरून। आता या ठिकाणी बघा, दोन वर्गमुळात दोन प्लस त्याच्यानंतर वर्गमुळात पाच बरोबर पाच आहे का, याची बेरीज येत नाही बरोबर, म्हणून या ठिकाणी काय करायचं, दोन वर्गमुळात दोन प्लस वर्गमुळात पाच बरोबर नाही, वर्गमुळात पाच, म्हणून खाली लिहायचं बिंदू आर कॉमा डी कॉमा एस हे एक रेषीय बिंदू नाहीत, म्हणून या ठिकाणी लिहायचं, म्हणून बिंदू आर कॉमा डी कॉमा एस हे एक रेषीय नाहीत, एक रेषीय नाहीत। तर अशा पद्धतीनं आपण हा तिसरा प्रश्न काय करू शकतो, सहजपणे सोडवू शकतो। तर यानंतरचा चौथा जो प्रश्न आहे, हा तिसरा प्रश्न तुम्हाला समजला असं गृहीत धरून आपण चौथा पुढचा जो प्रश्न आहे ते काय करूया, लगेच बघूया। नंतरचा चौथा प्रश्न आहे बघा, चौथा काय, पी बिंदूचे निर्देशक दिलेले आहे मायनस दोन कॉमा तीन, आणि क्यू बिंदूचे निर्देशक आहे एक कॉमा दोन, आरचे आहेत चार कॉमा एक, तर याच्यामधील काय, हे बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते ठरवायचं आहे। आता या ठिकाणी बघा, समजा पी बिंदूचे जे निर्देशक आहेत ते आपण एक्स वन वाय वन मानू, म्हणून या ठिकाणी पी बिंदूचे निर्देशक मायनस दोन कॉमा तीन बरोबर काय मानायचं, एक्स वन कॉमा वाय वन मानायचं। त्याच्यानंतर क्यू बिंदूचे जे निर्देशक आहेत ते काय करायचं, एक्स टू वाय टू मानायचं, म्हणून क्यू बिंदूचे निर्देशक एक कॉमा दोन बरोबर हे काय करायचं, एक्स टू कॉमा वाय टू मानायचं। त्याच्यानंतर जे आर बिंदूचे जे निर्देशक आहेत काय आहेत, चार कॉमा एक बरोबर आर ऑफ याला काय करायचं, एक्स थ्री कॉमा वाय थ्री मानायचं। मग आता याच्यामधील काय करायचं, अंतर काढायचं, पहिल्यांदा पी क्यूमधील अंतर काढा, नंतर क्यू आरमधील काढा, नंतर पी आरमधील काढा। मग पहिल्यांदा काढू आपण डिस्टन्स पी क्यू काढू, म्हणून या ठिकाणी काय करायचं, डिस्टन्स पी कॉमा क्यू बरोबर काय करायचं, एक्स टू मायनस एक्स वन कंसाचा वर्ग प्लस वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग। आता या ठिकाणी बघा, एक्स टूची किंमत ठेवायची, एक्स टूची किंमत किती आहे, एक आहे, त्याच्यानंतर एक्स वनची किंमत ठेवायची, एक्स वनची किंमत किती आहे, मायनस दोन आहे, म्हणून या ठिकाणी काय करायचं, ते किंमत ठेवा, एक्स टूची किंमत ठेवा एक, मायनस एक्स वनची किंमत ठेवा मायनस दोन असल्यामुळे ते कंसात घ्यायचं, त्या कंसाचा वर्ग करायचा, प्लस वाय टूची किंमत ठेवायची, वाय टूची किंमत किती आहे या ठिकाणी बघा, दोन आहे, आणि वाय वनची किंमत किती आहे, तीन आहे, म्हणून दोन मायनस तीन करायचं, दोन मायनस तीन कंसाचा वर्ग।
आता या ठिकाणी बघा हे एक जसे असतं सन हे मायनस मायनस काय होते प्लस त्या कंसाचा वर्ग त्याच्यानंतर या 2 मधून 3 जात नाही तर 3 मधून 2 काढायचे तर मायनस 1 त्या कंसाचा वर्ग होतो म्हणून या ठिकाणी बघा हे 1 प्लस 2 3 होते त्या 3 चा लगेच वर्ग करा किती येतो 9 येतो या ठिकाणी आणि या मायनस 1 चा वर्ग करा किती येते मायनस 1 चा जरी वर्ग केला तर प्लस 1 येते आणि या दोघाची जर बेरीज केली तर किती येते वर्गमूळात 10 याला समीकरण 1 नाव द्यायचं चालेल त्याच्यानंतर काय करायचं QR काढायचं आता डिस्टन्स QR म्हणून d ऑफ q कॉमा r बरोबर वर्गमूळात काय करायचं x आता QR काढत असल्यामुळे काय करायचं x3 - x2 करायचं हे सूत्र ठेवायचं x3 - x2 कंसाचा वर्ग प्लस y3 - y2 कंसाचा वर्ग आता या ठिकाणी बघा x3 ची किंमत ठेवायची x3 बरोबर किती आहे 4 आहे त्याच्यानंतर x2 ठेवायचं 1 आहे म्हणून 4 - 1 कंसाचा वर्ग y3 ची किंमत ठेवा किती आहे 1 आहे आणि y2 ची किंमत आहे 2 1 - 2 म्हणून 1 - 2 त्या कंसाचा वर्ग म्हणून वर्गमूळात या 4 मधून काय काढायचं 1 काढायचं 3 राहते त्या 3 चा काय होतो वर्ग प्लस या 1 मधून काय करायचं -2 जात नाही तर या -2 मधून 1 काढायचं काय राहते -1 त्या कंसाचा वर्ग मग या 3 चा वर्ग करायचा 9 त्याच्यानंतर या -1 चा वर्ग करायचा तो किती येतो +1 येतो या दोघाची बेरीज केली किती येते 9 प्लस 1 वर्गमूळात 10 याला समीकरण 2 नाव द्यायचं झालं त्याच्यानंतर काय करायचं PR काढायचं डिस्टन्स P, R डिस्टन्स P, R काढायचं मग आता या ठिकाणी कोणतं सूत्र तयार होईल तर या ठिकाणी x3 - x1 काय होते x3 - x1 कंसाचा वर्ग प्लस y3 - y1 कंसाचा वर्ग मग आता या ठिकाणी बघा x3 ची जे किंमत आहे ते किती आहे हे पहा x3 बरोबर 4 आहे त्याच्यानंतर x1 बरोबर किती आहे -2 आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं हे 4 हे सूत्रातले मायनस आणि x1 ची किंमत -2 असल्यामुळे ते कंसात घ्यायचं आणि त्या कंसाचा वर्ग करायचं प्लस y3 ची किंमत किती आहे या ठिकाणी बघा 1 आहे y3 ची किंमत 1 आहे हे मायनस आणि y1 ची किंमत किती आहे पा हे y1 ची किंमत 3 आहे या ठिकाणी काय करायचं हे 3 त्या कंसाचा वर्ग करायचं मग हे 4 हे -2 प्लस 2 होते 4 प्लस 2 म्हणजे 4 प्लस 2 हे -2 प्लस झालं त्या कंसाचा वर्ग त्याच्यानंतर या 3 मधून 1 मधून 3 जात नाही तर 3 मधून 1 काढायचं मोठ्या संख्येचं चिन्ह लागते -2 त्या कंसाचा काय होतो वर्ग होतो म्हणून या ठिकाणी बघा हे 4 प्लस 2 6 त्या 6 चा काय करायचं वर्ग करायचं त्याच्यानंतर हे -2 आहे -2 चा वर्ग जरी केला तर त्याचं प्लस मध्ये उत्तर येते म्हणजे वर्ग प्लस येतो -2 चा वर्ग किती येते +4 मग या ठिकाणी काय करा एक वेळेस -2 त्याचा वर्ग करा -2 त्या कंसाचा वर्ग मग या ठिकाणी बघा हे 36 6 चा वर्ग आणि या -2 चा वर्ग येतो +4 या दोघाची बेरीज केली तर किती येते 40 मग या 40 चे अवयव पाडा 4 गुणिला 10 किती 10^40 या 4 चं वर्गमूळ निघते 4 चं वर्गमूळ किती 2 आणि वर्गमूळात 10 जसे असतं म्हणजे या ठिकाणी 2 वर्गमूळात 10 याला समीकरण 3 नाव द्यायचं हे झालं हे समीकरण 3 आता या ठिकाणी बघा समीकरण 1 आहे वर्गमूळात 10 2 आहे वर्गमूळात 10 आणि 3 आहे किती आलं 2 वर्गमूळात 10 म्हणजे या ठिकाणी समीकरण 1 2 3 वरून काय होते बघा समीकरण 1 2 व 3 वरून हे वर्गमूळात 10 प्लस वर्गमूळात 10 बरोबर आहे 2 वर्गमूळात 10 कशावरून या ठिकाणी काय नसते म्हणजे काय असते 1 असते 1 प्लस 1 2 आणि वर्गमूळात 10 कॉमन निघून म्हणजे 2 वर्गमूळात 10 बरोबरच येते 2 वर्गमूळात 10 म्हणून या ठिकाणी काय करायचं म्हणून आपल्याला म्हणता येते बिंदू
पी कॉमा क्यू कॉमा आर हे एक रेषीय आहेत, बिंदू पी कॉमा क्यू कॉमा आर हे एक रेषीय आहेत। अशा पद्धतीने हा त्याच्यामधला दुसऱ्यामधला चौथा प्रश्न आपल्याला काय करता येतो, सहजपणे सोडवता येतो। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा, व्हिडिओला लाईक करा, त्याच्यानंतर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, आणि याचा जो पुढचा जो भाग आहे जे काय राहिलेला ते आपण काय करूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया। धन्यवाद।